नीतिसूत्र याचा पहिला अध्याय 28 वचन काय त्या ठिकाणी सांगतं, त्या समयी ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. आम्ही वचन तर वाचलं होतं स्तोत्र संहिता 91:15 मध्ये की तू माझा धावा करशील, लेकरा मी तुला उत्तर देईन. इर्मिया 33:3 असू दे, मते 7:7 असू दे, आणि त्याच्यानंतर परमेश्वर कितर वचन आहे जे आम्हाला प्रार्थनेविषयी शिकवतात की तुम्हाला हाक मार, मी तुला उत्तर देईन, तुम्हाला विनंती कर, मी तुला उत्तर देईन. व तू या ठिकाणी तर देवाचं वचन वेगळंच सांगतं. नीतिसूत्र 1:28 मध्ये त्या समयी त्या वेळेला जर तुम्ही काही वचन वरून वाचाल 24:25, 26:27 काही वचन वाचाल त्या ठिकाणी लिहिले की लोक विपत्तीमध्ये असतील, लोक समस्यामध्ये आजारामध्ये संकटामध्ये असतील, त्यावेळी मला ते हाक मारतील. देवाचं वचन सांगते त्या समयी त्या वेळेला मी त्यांना उत्तर देणार नाही, मी त्यांचं ऐकणार नाही. काय असं झालं? परमेश्वर एका ठिकाणी तर म्हणतो मी प्रार्थनेचं उत्तर देणार, एका ठिकाणी तर म्हणतो तुम्हाला हाक मार, तुला माहित नाही अशा महान आणि घन गोष्टी करून दाखवेन, पण तू या ठिकाणी असं का लिहिलंय की तुम्हाला हाक मारशील पण मी तुला उत्तर देणार नाही, तुम्हाला विनंती करशील पण मी तुझं ऐकणार नाही. का असं लिहिले वो? का असं लिहिलंय? का देवाचं वचन सांगतंय? 30 वचन आम्ही त्या ठिकाणी वाचूया. नीतिसूत्र पहिला दे 30 वचन काय लिहिलंय? त्यांनी माझ्या बोधाचा अवेर केला. त्यांनी माझ्या बोधाचा अवेर केला. परमेश्वर स्पष्टपणे म्हणतोय की त्यांनी माझ्या बोधाचा अवेर केला. वेळोवेळी क्षणोक्षणी जो जो बोध मी केला, आणि जेव्हा देवाचे खरे सेवक आपलं जीवन आम्ही पापामध्ये त्याग करावं आणि ख्रिस्ताकडे यावं, यासाठी जेव्हा जेव्हा बोध तुमच्याकडे आला, जेव्हा जेव्हा देवाचा संदेश तुमच्याकडे आला, जेव्हा जेव्हा देवाचं वचन तुमच्याकडे आलं, माझ्या बहिणीनु भाऊन कितर लोकांनी ते वचन अवेर केलं, त्या सेवकाचा त्यांनी अपमान केला, माघारी जाऊन त्या सेवकाच्या विरुद्धात ते बोलले. का? कारण आम्हाला अजून पापामध्ये तसंच राहायचं आहे, आम्हाला फक्त आशीर्वाद मिळावेत, परंतु देवाचे नियम शास्त्र आम्हाला नको आहेत, देवाचे धर्म शास्त्र आम्हाला नको आहेत. आम्हाला आमच्या हिशोबाने जीवन जगायचं आहे, आम्हाला आमच्या हिशोबानं जीवन जगायचं आहे. देव या ठिकाणी म्हणतोय त्यांनी माझ्या बोधाचा वेर केला. पुढे काय सांगते वचन? त्यांनी माझा वागदंड तुच्छ लेखला. त्यांनी माझा वागदंड, याचा अर्थ चुकल्या असताना लेकरांना मी शिक्षा केली, बाळ असं करायचं नाही म्हणून एक मारलं, फक्त हळू मारलं, जोरात मारलं नाही. देव तो जोरात मारला की आम्ही राहणारच नाही, हळू मारलं, बाळ सुधारलं पाहिजे. परंतु आम्ही काय केलं की नाही 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 देवा मला मारायचं नाही, मला शिक्षा करायची नाही, मी प्रार्थना करणार नाही, मी देवा तुझं वचन वाचणार नाही, मी चर्चला जाणार नाही, मी परमेश पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे जगणार नाही. देवाप म्हणतोय याने माझ्या बोधाचा अवेर केला, याने माझा वागदंड तुच्छ लेखला. म्हणून देवाप या ठिकाणी म्हणतात 28 मध्ये, नीतिसूत्र 1:28 मध्ये, ते मला हाक मारतील पण तुम्ही त्यांना उत्तर देणार नाही. समजतंय का परमेश्वर आमचं उत्तर देणार नाही? हो, ध्यानात येतंय का उत्तर देणार नाही? हो, कारण आम्ही परमेश्वरचे धर्मशास्त्र समजू नयेत, तिचे बोध समजू नयेत, कानात आम्ही बोट घातलेले आहेत. आम्हाला संदेश कुठले पाहिजे आहेत? फक्त आम्हाला आशीर्वाद संदेश पाहिजे. कसंही जीवन जग, काही जीवन जग, तू आशीर्वाद पूर्ण असे संदेश, मग मी चर्च देणार, मग मला आशीर्वाद पाहिजे, मग मी तो संदेश ऐकणार, मी संदेश तो पाहणार, नाहीतर मला नको आहे, मला कुणी करेक्ट करायचं नाही. मी जे आहे ते भारी आहे, मी जे आहे ते चांगलं आहे. आणि काही वर्षांपूर्वी एक भाऊ मला भेटला होता, आणि जवळजवळ मला वाटते 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट होती, आणि तो एक ख्रिस्ती व्यक्ती होता, एका चर्चचा एक चांगला लीडर होता, आणि चांगलं नाव त्याचं होतं समाजामध्ये. आणि मग काही विधर्मी लोकांबरोबर, ज्यांना येशू ख्रिस्त ठाऊक नाही त्या लोकांवर तो डिस्कस करत होता. आणि मग त्या ठिकाणी एक टॉपचा हिरोचा त्या ठिकाणी पिक्चर लागला होता, आणि त्या पिक्चर विषयी डिस्कस करायला, कोण हा चर्चमधला एक चांगला व्यक्ती, एक लीडर व्यक्ती, पिक्चर विषयी डिस्कस करायला. आणि त्या पिक्चरचं नाव होतं आय एम द बेस्ट. आणि मग मी त्या ठिकाणी जात असताना मी ऐकलं, आणि मग ते भाऊ जरा साईडला, मी बोललो माझ्यापेक्षा कितर वयाने मोठे ते आहेत, मी म्हणलं की ब्रदर हे पिक्चर बघणं बरोबर नाही. म्हणून हे म्हणलं आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. नाही म्हणलं ब्रदर आम्ही बघायचं नसं पाहिजे, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट शेवटपर्यंत म्हणत राहिला. आता बेस्ट नाही तू, झिरो झालाय तुझ्या जीवनामध्ये, झिरो झालाय माझ्या बहिणीनु भावानु. अजून सुद्धा आम्हाला वागदंड, देवाचा बोध आम्हाला नको आहे. आम्हाला देवानं फक्त सेवक आला, तुम्ही यायचा, संदेश द्यायचा, कुठला आशीर्वादाचा वागदंड नको आहे,
यायचं असलं तर या, नको नको आहेत असले सेवक आम्हाला लोकांच्या आम्हाला राईट करतील, करेक्ट करतील. वचन सांगतंय की जर आम्ही देवाचा बोध आम्ही ऐकत नाही, आम्ही चुकलो असताना आम्ही स्वीकार करत नाही, आम्ही बदलत नाही, देवाचं धर्मशास्त्र आमच्या कानामध्ये पडावं म्हणून जर आम्ही आमच्या कानात बोट घालतो आहोत, तेच वचन सांगते परमेश्वर माझी प्रार्थना कधीच ऐकणार नाही. परमेश्वर म्हणते मला हाक मारतील, मी उत्तर देणार नाही. किती वर्ष आम्ही दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन आम्ही जीवन जगणार आहोत, किती वर्ष दुसऱ्याच्या कुबड्यावरती आमचं जीवन असणार. आम्ही कधी धावणार, आम्ही कधी पळणार, आम्ही कधी लोकांना मिरॅकल्स करणार, आम्ही कधी भूत काढणार, आम्ही प्रार्थना केल्यानंतर देवाचे चमत्कार कधी करणार, आम्ही किती लाखो उभं राहणार. वाग्दंड आम्ही देवाचा तुच्छ मानत आहोत, देवाचं नियमशास्त्र आम्ही तुच्छ मानत आहोत. वचन सांगतंय की ते मला हाक मारतील, पण मी त्यांना उत्तर देणार नाही.